नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे तुम्हाला या सर्व पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच या लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा खालीलपैकी कोणत्या पुरस्काराला आशियाचे नोबेल असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणत्या पुरस्काराला आशियाचे नोबेल असे म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील रमण मॅक्सिस पुरस्काराला आशियाचे नोबेल असे म्हणतात प्रश्न क्रमांक दुसरा बघा फुल राणी या टोपण नावाने ओळखले जाणारे खेळाडू खालीलपैकी कोणते खेळाडू आहे फुल राणी या टोपण नावाने ओळखले जाणारे खेळाडू खालीलपैकी कोणते खेळाडू आहे बघा विद्यार्थी मित्र प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता फुल राणी या टोपण नावाने खालीलपैकी कोणते खेळाडू ओळखले जाते बघा सायना नेहवाल खेळाडू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा डब्ल्यू टी ओ ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित डब्ल्यू टी ओ ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन टाईल विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू टी ओ ही संघटना व्यापाऱ्या क्षेत्राशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा युनो दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात युनो दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील चोवीस ऑक्टोबर या दिवशी युनो दिवस साजरा करतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑलिम्पिक स्पर्धा दर खालीलपैकी किती वर्षांनी होतात बघा ऑलिम्पिक स्पर्धा दर खालीलपैकी किती वर्षांनी होत असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा या होत असतात प्रश्न क्रमांक बघा खालीलपैकी कोणत्या खेळाडूचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो बघा खालीलपैकी कोणत्या खेळाडूचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन बघा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सातवा बघा रियाल हे पुढील पैकी कोणत्या देशाचं चलन चे? आहे बघा रियाल हे पुढील पैकी कोणत्या देशाचं चलन चे? आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सौदी अरेबिया या देशाच रियाल हे चलन आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा खालीलपैकी कोणते ठिकाण हे बारा ज्योतिर्लिंगाच या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या ठिकाण या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी ठिकाण नाही विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील शंभू महादेव हे ठिकाण बघा बारा ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंगाचं ते ठिकाण नाही प्रश्न क्रमांक नववा बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा खालीलपैकी कोणता या ठिकाणी देश सार्क संघटनेमध्ये येत नाही बघा खालीलपैकी कोणता देश विद्यार्थी मित्रांनो सारख्या संघटनेमध्ये येत नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मलेशिया हा देश सारख्या संघटनेमध्ये येत नाही प्रश्न क्रमांक अकरा बा बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महात्मा फुले हे कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील राहुर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले हे कृषी विद्यापीठ आहे पोंगल हा सण पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील पोंगल हा सण तामिळनाडू राज्यामध्ये तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बेगा बासरी या वाद्याशी संबंधित व्यक्ती खालीलपैकी बासरी या वाद्याशी संबंधित व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील पन्नालाल घोष हे व्यक्ती बासरी या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक चौदा बा बघा कथकली हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी बघा कथकली हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघा कथकली विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा विंबल्डन स्पर्धा पुढील कोणत्या देशामध्ये भरवल्या जातात बघा विम्बल्डन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये भरवल्या जातात विद्यार्थी मित्रांनो विम्बल्डन स्पर्धा या इंग्लंड या देशामध्ये भरवल्या जातात प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रिकेटमधील स्टम्पची उंची आणि रुंदी खालीलपैकी किती असते बघा क्रिकेटमधील स्टंपची उंची आणि रुंदी खालीलपैकी किती असते बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील अठ्ठावीस बघा या ठिकाणी इंच या ठिकाणी उंची असते आणि नऊ या ठिकाणी या ठिकाणी रुंदी असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता देश या ठिकाणी ब्रिक्स या संघटनेमध्ये नाही बघा खालीलपैकी कोणता देश विद्यार्थी मित्रांनो ब्रिक्स या संघटनेमध्ये येत नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन इंडोनेशिया हा देश ब्रिक्स या संघटनेमध्ये येत नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्रीलंका या देशाचं जुनं नाव खालीलपैकी काय बा श्रीलंका या देशाचं जुनं नाव खालीलपैकी काय आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सिलोन हे श्रीलंका या देशाचं जुनं नाव आहे प्रश्न क्रमांक वीस बघा बघा ऑस्ट्रेलियाबरोबर कांगारू आहे तर कॅनडाबरोबर खालीलपैकी काय बा ऑस्ट्रेलियाबरोबर कांगारू आहे तर कॅनडाबरोबर पुढीलपैकी कोणता प्राणी येईल बघा गा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कॅनडा बरोबर अस्वल प्राण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा रजत क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादना संबंधीची क्रांती बघा रजत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे बघा विद्यार्थी मग रजत क्रांती ही अंडी उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा खालील बघा महाराष्ट्राचा राज्यपक्षी पुढीलपैकी बघा महाराष्ट्र राज्याचा पुढील पुढीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्राचा राज्यपक्ष विद्यार्थी मित्रांनो हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा सर्वात सर्वात हिमनदी हिमनदी खालीलपैकी खालीलपैकी मोठी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सियाचिन ही भारतामधली सर्वात मोठी हिमनदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या संघटनेमध्ये एकूण किती देश आहे या संघटनेमध्ये एकूण किती देश आहेत बघा सारख्या संघटनेमध्ये एकूण आठ देश आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या खेळाडूला फुटबॉलचे सम्राट असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणत्या खेळाडूला फुटबॉल सम्राट असे म्हणतात विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील पेले या खेळाडूला फुटबॉल सम्राट असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा वर्गीस कुरियन यांना पुढीलपैकी कोणत्या क्रांतीचे जनक असे म्हणतात बघा वर्गीस कुरियन यांना खालीलपैकी कोणत्या क्रांतीचे जनक असे म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक इग्राईल वर्गीय सूर्यनांना धवल क्रांतीचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भारत देश घटनेनुसार खालीलपैकी काय आहे बघा भा बघा भा, 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 भारत देश घटनेनुसार खालीलपैकी काय आहे बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक भारत देश हा भारतीय राज्यघटनेनुसार राज्यांचा तो संघ आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री खालीलपैकी बघा स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते ही? बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून खालील बेकी कोणाचा उल्लेख राज्याचे व्याघ्रदूत म्हणून बेकी कोणाचा उल्लेख कराल बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून अमिताभ बच्चन याचा उल्लेख या ठिकाणी केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये कोणत्या राज्याला टायगर स्टेट असे म्हणतात बा भारतामधील खालीलपैकी कोणत्या एका राज्याला टायगर स्टेट असे म्हणतात बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील मध्य प्रदेश या राज्याला टायगर स्टेट असे म्हणतात प्रश्न क्रमांक बघा बत्तीस बघा योग्य जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो आणि नृत्य आहे यापैकी आपला या ठिकाणी बघा योग्य जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्नाटक यक्षगान म्हणजे ज्या ठिकाणी आपली ठिकाणी हो योग्य जोडी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा खालील पैग मीनाक्षी मंदिर बघा जगप्रसिद्ध बघा मीनाक्षी मंदिर बघा बघा खालीलपैकी मीनाक्षी मंदिर बघा जगप्रसिद्ध बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणचं जगप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर आहे विद्यार्थी मित्र बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा चार राहील मदुरा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मदुरा या ठिकाणचं मीनाक्षी हे मंदिर जगप्रसिद्ध मंदिर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे बघा भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे तर उवड विद्यार्थी मित्रांनो हा भारताचा तो राष्ट्रीय वृक्ष आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारताचे संरक्षण दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात भारताच्या बघा संरक्षण दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात राष्ट्रपती हे तीनही बघा या ठिकाणी संरक्षण दलाच्या ठिकाणी प्रमुख असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे वचन खालीलपैकी कोणत्या ग्रंथामधून बघा घेतले राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे वचन खालीलपैकी कोणत्या ग्रंथामधून घेतलेलं आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील बघा मुंडकोप निश्चित बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी या ग्रंथामधून घेतलेला आहे अप्शन क्रमांक पुढचा भारतीय भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा केसरी रंग हे पुढीलपैकी कशाचं बघा प्रदेश भारतीय या राष्ट्रध्वज यामधला बघा केसरी रंग हे पुढील पैकी कशाचं प्रतीक आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो तर केसरी हे या ठिकाणी बघा त्यागास या ठिकाणी प्रतीक आहे प्रश्न क्रमांक बघा अडतीस बघा भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता प्राणी या ठिकाणी कोरलेला नाही भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता प्राणी या ठिकाणी कोरलेला नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे वाघ हा प्राणी भारतीय राजमुद्रेवर या ठिकाणी कोरलेला नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या देशाचा बघा खालीलपैकी कोणत्या बघा भारताप्रमाणे या ठिकाणी पंधरा ऑगस्ट या ठिकाणी स्वातंत्र्य दिन असतो बघा खालीलपैकी कोणत्या एका देशाचा पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असतो विद्यार्थी मी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील दक्षिण कोरिया यांचा सुद्धा या ठिकाणी पंधरा ऑगस्ट या ठिकाणी स्वातंत्र्य दिन असतो प्रश्न क्रमांक बघा चाळीस बघा अंबा या फळाचं बघा आंबा या फळाचं बघा शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणत्या बेगा अंबाया फळाचं शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणत्या बघा मॅजिफेरा इंडिका हे अंबाया फळाचं या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी कोणी भारताची उपपंतप्रधान म्हणून या ठिकाणी बघा पद भूषवलेलं नाही बघा खालीलपैकी कोणी बघा भारताची उपपंतप्रधान म्हणून या ठिकाणी पद या ठिकाणी भूषवलेलं नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो एच डी देवेगौडा यांनी उप पंतप्रधान हे त्यांनी पद या ठिकाणी भूषवलेलं नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंचवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस असतो ऑप्शन क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये बघा वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार बघा या ठिकाणी पंचायत राज संस्था स्थापन झाल्या तेव्हा वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मंत्री होते बघा वसंतराव नाईक बघा त्यावेळी बघा महाराष्ट्राचे पुढील पैकी कोणते मंत्री होते तर विद्यार्थी मित्रांनो वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्र राज्य बघा महसूल मंत्री होते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ईमेलचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात ईमेलचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एक राहील रेमंड टॉम लिसन्स बघा यांना रेमंड यांना या ठिकाणी ईमेलचे जनक असे म्हणतात ऑप्शन क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये पहिले श्वान पार्क बेकी कोणत्या ठिकाणी सुरू झाले भारतामधले पहिले श्वान पार्क बेकी कोणत्या शहरामध्ये सुरू झाले बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रेल हैदराबाद या शहरामध्ये सर्वात प्रथम शिवान पार्क हे सुरू झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आय एस आय ही पुढीलपैकी कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे बघा आय एस आय पुढीलपैकी कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो आय एस आय ही गुप्तहेर संघटना बघा पाकिस्तान या देशाची संघटना आहे प्रश्न क्रमांक बघा अठ्ठेचाळीस बघा खालीलपैकी बघा कोणत्या राष्ट्राला संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये बघा नकार अधिकार या ठिकाणी मिळालेला आहे बघा खालीलपैकी कोणत्या राष्ट्राला या ठिकाणी बघा संयुक्त राष्ट्र बघा संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये नकार अधिकार या ठिकाणी मिळालेला आहे बघा या ठिकाणी फ्रान्स या या ठिकाणी बघा या देशाला ठिकाणी नकार अधिकार या ठिकाणी मिळालेला आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा संयुक्त राष्ट्र संघटना बघा कोणता दिवस विद्यार्थी मित्रांनो मधमाशी दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो खालील बघा संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये बघा मधमाशी दिन खालील खालीलपैकी कोणत्या दिवशी या ठिकाणी साजरा केला जातो मधमाशी दिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार बघा वीस मे या दिवशी मधमाशी दिन असतो प्रश्न क्रमांक पन्नास बघा बघा प्रश्न क्रमांक पन्नास बघा विद्यार्थी मित्र अलीकडेच बघा ईव्हीएम एम बघा ईव्हीएम मशीनद्वारे या ठिकाणी मतदान केले जाते तर ईव्हीएम म्हणजेच खालीलपैकी योग्य फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ई व्ही एम या ठिकाणी आम्हाला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला तर सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळेल आणि विद्यार्थी मित्रांनो पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ मागील सर्व पेपर तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला या सर्व पी एफ एका मिनिटाच्या तुम्हाला व्हॉट्सअपवर लगेच या लगेच पाठवले जातील त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे